उशिरा एका इसमावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाले. उल्हासनगरमधील टीम ओमी कलानीज सदस्य संदीप गायकवाड यांच्यावर येथील श्रीराम चौकात रात्री 11:30 सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे वेरेना नामक कारमधून संदीपला मारण्यासाठी आले होते. यावेळी हल्लेखोरांनी संदीपवर रिव्हॉल्वरने एक गोळी फायर केली. सुदैवाने ती गोळी त्याच्या पायाला लागली. तेव्हाच या चौकात पोलीस व्हॅन पेट्रोलिंग करण्यासाठी आली. पोलिसांना पाहताच हल्लेखोरांनी संदीपच्या डोक्यात गंभीर वार करून तेथून कारमध्ये बसून पळ काढला. यावेळी गोंधळ झाल्याने संदीपला पोलीस व्हॅनमध्ये बसवून हल्लेखोरांचा पाठलाग केला गेला. तेव्हा आरोपींनी कारमध्येच रस्त्यात सोडली आणि गायब झाले. या प्रकरणी येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जात असून पोलिसांचे विविध पथके आरोपींचा शोध घेत आहे. आधार प्रतिनिधी रमेश कांबळे, उल्हासनगर.